लोणच्यासाठी आवळे किसून घेतल्यानंतर या बियांना आवळ्याचा काही भाग थोडा थोडा राहिलेला आहे, त्याचा आपण करूया आवळा ज्यूस। याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घालणार आहे, दीड वाटी पाणी घालून हे आवळे मी शिजवून ठेवले। छान उकळी आली या आवळ्याच्या बियांना, याच्यामध्ये मी टाकते एक चमचा गूळ। छान उकळी आली या आवळ्यांच्या बियांना, याच्यात टाकला मी एक चमचा गूळ। आता हे छान उकळून घ्यायचे। आवळ्याच्या सरबतामध्ये टाकते एक पाव चमचा वेलची पूड। छान उकळून घ्यायचं आहे। बघा आपल्या आवळ्याचा अर्क छान उतरलाय। या स्टेजला मी बंद करते गॅस आणि थंड होऊ देते। थंड झाल्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। आवळ्याचं सरबत आपलं थंड झालेलं आहे, ते गाळून घेऊया आपण। रोग प्रतिकार शक्ती वर्धक असं आवळ्याचं ज्यूस किंवा आवळा सरबत नक्की करून बघा।